नमस्कार, आजच्या बुलेटिन मध्ये मी रूपा चौधरी तुमचं स्वागत करते. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी सीबीआयनं दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयानं स्थगित केली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी न्यायालयाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर होणार आहे. दरम्यान देशमुख यांच्या याचिकेला उत्तर द्यायला न्यायालयानं केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला 4 आठवड्यांचा अवधी दिलाय. तसंच सीबीआयनं केलेल्या सक्तीच्या कारवाईपासून देशमुख यांना संरक्षण देण्याचंही न्यायालयानं फेटाळलंय. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप ताहिल यांचा मुलगा ध्रुव ताहिल याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. अँटी नार्कोटिक सेलनं ही कारवाई केली आहे. ड्रग संबंधित एका प्रकरणात चौकशी दरम्यान ध्रुवचं नाव समोर आलंय. मुंबई एनसीबीनं याची माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटवर डोळा ठेवून आहे. यात अनेक सेलिब्रिटींची चौकशी देखील करण्यात आली आहे. ड्रग्ज खरेदी विक्री संदर्भात अटक करण्यात आलेला आरोपी मुजम्मिल अब्दुल रहमान शेख याच्याशी ड्रग्ज संबंधित त्यानं चॅट केल्याचं समोर आलंय. ध्रुवच्या व्हॉट्सअप चॅटवरून त्याने आरोपीशी ड्रग्ज घेण्यासाठी संपर्क केल्याचं समजतंय. मुंबईत गेल्या वर्षी टाळेबंदी दरम्यान राज्य सरकारच्या कोरोना हाताळण्याच्या धोरणाबाबत समाज माध्यमावरून टीका करणाऱ्या नवी मुंबईतील महिलेवर मुंबईच्या सायबर विभागानं दाखल केलेला गुन्हा उच्च न्यायालयानं रद्द केलाय. या महिलेच्या ट्विटमध्ये दोन धर्म किंवा समुदायांमध्ये तेढ निर्माण करणारं भाष्य केलेलं नाहीये असंही न्यायालयानं गुन्हा रद्द करताना म्हटलंय. नवी मुंबईस्थित सुनैना होले या महिलेच्या ट्विटमध्ये कोणत्याही समुदायाचा उल्लेख केलेला नाही, यामुळे याकडे विवेकपूर्ण व्यक्तीच्या परिप्रेक्ष्यातून या प्रकरणाकडे पाहायला हवं असंही त्यांनी सांगितलं. याचबरोबर याचिकाकर्तीच्या ट्विटमुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांबाबत न्यायालयानं समाधान व्यक्त केलंय. मात्र या ट्विटमधून गुन्हा घडल्याचं दिसून येत नाहीये, त्यामुळे हा गुन्हा रद्द करण्यात येत असल्याचं न्यायालयानं निकालपत्रात स्पष्ट केलंय. कोविशिल्ड या लसीची निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांना Z+ सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टात या संबंधी याचिका दाखल करण्यात आली आहे. ॲडव्होकेट दत्ता माने यांनी ही याचिका केली असून यावेळी अदर पुनावाला यांना लस पुरवठ्यावरून धमकी देणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. जर लस निर्मिती करणाऱ्यांना असुरक्षित वाटत असेल तर याचा परिणाम लस निर्मितीवर होऊ शकतो असा दावा त्यांनी केलाय. जर अदर पुनावाला यांच्या जीवाला धोका असण्याच्या भीतीपोटी ते भारताबाहेर असतील तर वादळात कॅप्टन विना असणाऱ्या जहाजासारखं हे आहे असं त्यांनी याचिकेत म्हटलंय. अदर पुनावाला तसंच सीरमच्या संपत्तीचं रक्षण केलं पाहिजे अशी मागणी ही याचिकेत करण्यात आली. अत्यावश्यक सेवा कर्मचारी ही लोकल प्रवासात मास्कचा वापर करत नसल्याचं समोर आलंय. मास्क न वापरणाऱ्या रेल्वे प्रवाशांवर तिकीट तपासणीस दंडात्मक कारवाई करत असून आता नियम भंग करणाऱ्या प्रवाशांना मोफत मास्क देऊन जनजागृती करण्याची मोहीम मध्य रेल्वेनं हाती घेतली. सध्या फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची परवानगी आहे, मात्र हे कर्मचारीही नियम पालनाबाबत गंभीर नसल्याचं दिसतंय. लोकल प्रवासात फलाट किंवा पादचारी पुलांवरून चालताना मास्क हनुवटीवर ठेवणे किंवा नाकापर्यंत मास्क न घालता फक्त तोंड झाकून ठेवणे किंवा मास्क खिशात ठेवणे असे प्रकार प्रवासी करतात. अशा प्रवाशांवर पालिकेच्या मार्शलकडून रेल्वे हद्दीत कारवाई केली जाते. ही कारवाई अधिक तीव्र व्हावी या उद्देशाने रेल्वेलाही दंडात्मक कारवाईचे अधिकार देण्यात आले. महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकानं 2 जणांना अटक केली असून या दोघांकडे तब्बल 7 किलो युरेनियम आढळून आलंय. दोन्ही आरोपी ते खरेदी करण्यासाठी कोणी तयार आहे का याचा शोध घेत असताना ATS त्यांच्यावर ही कारवाई केली आहे. त्यांच्यावर छापा टाकून युरेनियम जप्त करण्यात आले. या युरेनियमची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत 21 कोटी रुपये इतकी सांगितली जाते. नैसर्गिक स्वरूपात उपलब्ध असलेल्या युरेनियम बाळगल्या प्रकरणी महाराष्ट्र ATS मुंबईतील नागपाडा येथून दोघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव जिगर पंड्या असं असल्याचं समजतं. पुढे चौकशी केली असता त्याचा मित्र अबू ताहिर यांना हे युरेनियमचे तुकडे पुरवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कर्जतमधील नितीन देसाई यांच्या ND स्टुडिओला भीषण आग लागली होती. नवीन मालिकेच्या चित्रीकरणासाठी उभारण्यात आलेल्या सेटला ही आग लागल्याचं समजतंय. स्टुडिओच्या नजीक असणाऱ्या जंगलात वणवा पेटला होता, नंतर ही आग हळूहळू स्टुडिओ परिसरामध्ये पसरली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या लगेचच उपस्थित झाल्या. जोधा अकबर चित्रपटासाठी उभारण्यात आलेला किल्ल्याचा सेट काही प्रमाणात जळालाय. मात्र कोरोनामुळे चित्रीकरण बंद असल्यामुळे जीवित हानी टळलीय. धुराचे लोट लांबून दिसत असल्यामुळे ही आग भीषण असल्याचं समजतंय. अधिक माहितीसाठी आमच्या संकेतस्थळावर भेट द्या, तसेच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. स्क्रीनवर दिसणारा QR कोड स्कॅन करून SBT News ॲप डाउनलोड करा
आणि मिळवा आपल्या परिसरातील घडामोडींची पूर्ण माहिती एका क्लिकवर.